हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 22 ऑगस्ट 2024, शालिवान शके 1946, समासर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास श्रावण, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. दुपारी 1:47 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे आजचा. नक्षत्र मित्रांनो, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री 10:06 रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, आजचा धृती योग आहे. दुपारी 1:10 शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, इष्टिकरण आहे आजचे. दुपारी 1:47 बवकर्णाला सुरुवात होईल. आणि रात्री 12:11 बालवकर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असतो, चंद्र मीन राशीत असेल, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:23 असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 7:00 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक बळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो रात्नय, प्रवर्त मानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पारे, जम्बुद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1946, प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये, क्रोधी नाम संवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतु, श्रावण मासे, कृष्ण पक्षे, गुरुवार वासरे, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे, धृती योगे, विष्टी करणे, तृतीया शुभतीतो, वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा, मम पाक दुरित क्षय द्वारा, श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार, नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:10 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो, आता आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे, दिनांक 22, 23, 27 आणि 28. डोहा जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 28. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 28. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 28. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र. यात उपनयन करण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी या मासामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळणार नाही, त्यानंतर आपल्याला ते मिळतील. मित्रांनो, वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28, एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो. यानंतर मुहूर्त नाही मित्रांनो, पूर्ण चातुर्मासामध्ये मुहूर्त नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 23. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 23 आणि 28. यामध्ये आपण महादेव व भगवान विष्णूची प्राण प्रतिष्ठा करू शकता किंवा यांच्या अवतारांची मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा करू शकता. पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपल्या राहत्या घरी किंवा मंदिरामध्ये महादेवाच्या मूर्तीची अर्थात शिवलिंगाची जर आपल्याला प्राण प्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये घरच्या घरी करायची असेल पंडिताच्या माध्यमातून, तर मित्रांनो यासाठी काही नियम आहेत, ते नियम पाहून घ्यावेत. ते जर नियम आपल्याला
पाळल्या जातील आपल्याकडून, तरच आपण याचा विचार करावा. अन्यथा शिवलिंग हे मंदिरामध्येच आपल्याला स्थापन करता येईल, प्राणप्रतिष्ठा त्याची करता येईल मित्रांनो. आणि यानंतर प्राणप्रतिष्ठेनंतर महत्वाचा जो आपला रोल असतो मित्रांनो, तो आहे संबंधित देवतावर संबंधित अभिषेक घेणं. हे अभिषेक प्रकार जर आपल्याला जमत असेल तरच आपण मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी, अन्यथा करू नये मित्रांनो. गरज असेल तर याचा विचार करावा. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे, किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा, आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपण निवडावा. आणि असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल उपलब्ध तर कृपा करून आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो मुहूर्त नसतो मित्रांनो, त्याची फल निष्पत्ती ही शून्य असते. आपला वेळ आणि पैसा वाया जाणार, हे लक्षात घ्या मित्र. मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 2 वाजेनंतर चांगला दिवस आहे, कारण तोपर्यंत चांगला दिवस नाही. दिन विशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे, गणेश बाप्पाची सेवा करण्याची आपल्याला ही संधी आहे महिन्यातून एकदा मित्रांनो. उपवास करा, दिवसभर तिखट मीठ खाऊ नका, फळे व फळांचा रस घ्या, दूध व दुधांचे पदार्थ घ्या, आणि दिवसभर आपल्याला गणेशाचा मंत्र जप करायचा आहे माळे विना मित्रांनो. आणि जमल्यास गणेश मंदिराला भेट देऊन त्यांचे दर्शन घ्या बाप्पाचे विधिवत, आणि घरी येऊन नंतर परत चंद्रोदय चंद्राची आणि गणेशाची पूजा आपल्याला थोडक्यात करायची, पंचोपचार पूजा मित्रांनो. मित्रांनो, मुंबईसाठी चंद्रोदय आहे एकवीस वाजून 2 मिनिटांनी, अर्थात 9 वाजून 2 मिनिटांनी. मित्रांनो, 13 वाजून 47 मिनिटांपर्यंत, अर्थात दुपारी 1 वाजून 47 मिनिटांपर्यंत भद्रा आहे, म्हणजेच विष्टीकरण आहे, हा अशुभ काळ आहे, म्हणूनच 2 वाजेनंतर चांगला दिवस आहे. रात्री 10 वाजून 6 मिनिटांनंतर घबाड युग सुरू होत आहे, ज्याचा फारसा आपल्याला काही उपयोग होणार नाही, कारण रात्र आहे 10. तृतीया चतुर्थी श्राद्ध कर्म आहे, तृतीया तिथी आणि चतुर्थी तिथी. या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. तेही पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, अपराह्न काळी करा, पितरांच्या काळामध्ये कोणत्याही वेळेत करू नका, त्याचे फल निष्पत्ती काही असणार नाही. अग्नी पृथ्वीवर दुपारी 1 वाजून 47 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही, म्हणजे चतुर्थीच्या तिथीला तो उपलब्ध नाही अग्नी पृथ्वीवर. जे काही नव्याने आपल्याला होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल या वेळेच्या आत आपल्याला करावे लागते, रेगुलर आहे ते कधीही करू शकता आपण. राहू काळ मित्रांनो दुपारी 1.5 ते 3 वाजेपर्यंत आहे, या काळामध्ये देखील आपल्याला जी महत्वाची कामे आपल्यासाठी वाटतायत ती आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यात आपल्याला यश प्राप्त होईल, पण या वेळेमध्ये आपण करायला गेला तर त्यात नाना अडचणी नाना संकटे येण्याची शक्यता आहे. आपले काम होईल पण किंवा नाही पण होणार आहे, कारण राहू हा सगळ्यांना शुभाशुभ फळे देतो, जसं त्या आपल्याला राहू असेल त्यापर्यंत आपल्याला फळे मिळतील मित्रांनो, अर्थात आपल्या जन्मकुंडलीला. प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्री आहे वर्षभर. बुध ग्रह देखील आपल्याला सध्या वक्री असून 1 सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि असे गोचर भ्रमण करणारे वक्री ग्रह हे
ज्या त्या जातकाला जसे असतील, शुभ असतील तर शुभ, अशुभ असतील तर अशुभ फळे आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त असते, ते लक्षात घ्या. तेव्हा धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.